श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 4। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगद व्यापका जनार्दन आनंद घना अविनाशा सकल देवा आदि देवा कृपाळूजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड़ध्वजा करुणा करा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारका धरित्याक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाय सगुना निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हे चिकरी तसे विनवनी भव बंधनी सोडवावे। मागील भागात देवांनी अर्जुनाला तुला एकच रूप पाहिजे असले तरी मी माझे एकच रूप तुला दाखवले तर त्यात नवल काय होणार, म्हणून माझ्या स्वरूपात भरलेले सर्व जग पहा असे म्हणून श्रीकृष्ण भगवानाच्या शरीरामध्ये भरलेल्या सर्व जगाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे। आता पुढे जे तो मिलन होत आहे दिठी ते तपसरती आदित्यांची सृष्टी पुढती निमलिनी मिठी देत आहाती वदनीच्या वाफे सवे होत ज्वाळामया घवे जेत पावका दीपावे समूह वसुंचा आणि भूतलांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मिती नेनी जे अश्विनो देवा श्रुती होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची एलिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे या पाही जया ते सांगावया वेद भोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोकडे धात या ही परी न सापडे ठाव जयांचा जयांते वेद त्रयी कधी नायके तिये ये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कौतिके महासिद्धी माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादी देवांची उत्पत्ती होते व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात माझ्या मुखातील वाफे बरोबर सर्व ज्वालामय होते अष्टवसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि माझ्या हिवयांची टोके रागाने एका ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी रुद्रगण समुदाय उत्पन्न झालेला दृष्टीस पडतो माझ्या सौम्य मुद्रेपासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात याप्रमाणे माझ्या एक एक अवयवाच्या लीलेपासून देव व सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात अशी अपार व विशाल रूपे या ठिकाणी पहा ज्या रूपाचे वर्णन करण्यास वेदांची ही वाणी कुंठित झाली व जी रूपे पाहावयास काळाचेही आयुष्य पुरले नाही व ज्या रूपांचा ब्रह्मदेवासी अंत लागला नाही ज्यांचे नाव तीन वेदांनीही कधी ऐकले नाही ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर भो इया मूर्तीचे आकिरीटी रोम मुळी देखे पासृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे चंडवाताचे नि प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अवयव संधी एत एकेकाची प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते तरी ये ही विषयींचे काही एत सर्वता सांकडे नाही सुखे आवडे ते माझी या देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही नमने निवान तुची येरू येत का पाहा उगाला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला तव आरतींचे लेणे लिहिला तैसाची आहे अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे असंख्य अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक रोमरंध्रात सृष्ट्या पहा वारा सुटला असता प्रकाशात जसे अनुरेणू उडताना दिसतात त्याप्रमाणे प्रत्येक अवयवाच्या सांध्यामध्ये ब्रह्मांडे कशी गिरक्या खात आहेत ते पहा या विश्वरूपाच्या प्रत्येक भागावर तू संपूर्ण सविस्तर विश्व पहा व तुझ्या मनातून विश्वाच्या पलीकडे पहावे असे वाटत असेल तर त्याबद्दलही काही संकट पडण्याचे कारण नाही या माझ्या शरीरात तुला जे आवडेल ते सुखाने पाहून घे याप्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला यावेळी हा स्वस्थ का राहिला म्हणून श्रीकृष्णाने
ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो विश्वरूप पाण्याच्या इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला असा आढळला. मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे, अजूनही सुखाची सोय न सापडे, परी दाविली ते पुढे नाकळेची यया, हे बोलून देव हासिले, हंसोनी देखनी या ते म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखसीच तू, यया बोला एरे विचक्षणे, म्हणितले हाजी कवनासी ते उने, तुम्ही बका करवी चांदिने, चरवू पहामा, हा हो उठोनी या आरिसा, आंधळिया दाऊ बैसा, बैरिया पुढे ऋषिकेशा, गाणी व करा, मकरंद कनाचा चारा, जाणता घालून दरदुरा, वाया धाडा शारंग धरा, कोपा कवना, जे अतिंद्रिय म्हणोनी व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीची या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदेले, मी कैसे नि देखे, परी हे तुमचे उने न बोलावे, मीचीच आहे तेची बरवे, येथ आती म्हणितले देवे, मारू बापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे, परी बोलत बोलत प्रेम भावे, ढसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलया जाईजे, तरी आता माझे निज रूप देखिजे, ते दृष्टी देव तुझ, मग त्या दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर योग वाघवा, देखो निया अनुभवा, माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेद्ये, सकळ लोकाद्ये बोलिले आराध्ये जगाचे नी. मग देव मनात म्हणतात, आम्ही उत्कंठा ह्याची उत्कंठा अद्याप कमी झालेली नाही व आनंदाचे चिन्हही काही उमटलेले दिसत नाही, मी तर विश्वरूप स्पष्ट दाखवले पण ह्याला ते दिसलेच नाही, असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले, आम्ही तुला विश्वरूप दाखवले परंतु तू ते पाहतच नाहीस. ह्या भाषणावर तो बुद्धिवंत अर्जुन म्हणाला, महाराज हा दोष कोणाकडे, आपण तर बगळ्याकडून चांदणे भक्षण करीत आहात, हे ऋषिकेशा आपण आरसापासून आंधळ्यापुढे दाखवीत बसला आहात किंवा जसे काही भैऱ्यापुढे गाणे सुरू केले आहे, भगवंता पुष्परागाचा चारा जाणून बुजून तुम्ही बेडकाला चारता आणि मग तो वाया गेला म्हणून उगाच रागवता कोणावर, जे इंद्रियाला अगोचर म्हणून शास्त्राने सांगितले आहे, जे केवळ ज्ञान दृष्टीच्याच भागाला मिळणारे ते विश्वरूप तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर ते मी कसे बरे पाहू, पण हा तुमचा दोष आम्ही उच्चारू नये, आपणच गप्प बसावे ते बरे. तेव्हा देव म्हणाले, वा अर्जुना खरेच तू म्हणतोस ते मान्य आहे, विश्वरूप दाखवावयाचे तर आधी खरोखर आम्ही ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावे हेच योग्य, पण प्रेमाने बोलता बोलता त्याचे विस्मरणच झाले, मशागत न करता जमीन पेरली तर ते ज्याप्रमाणे व्यर्थ जाते त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याची माझी खटपट व्यर्थ गेली, तरी प्रथम आता तुला विश्वरूप पहावयाजोगी दृष्टी देतो. मग अर्जुना त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर योग पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव. संजय म्हणतो, उपनिषदांनी जाणण्यास योग्य सकळ लोकांचे मूळ रूप जगाचे आराध्य देव असे जे श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले, पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती, जे श्रेय होनी त्रिजगती सदैव असे कवनी, ना तरी कुणेचे वाना वया लागी, श्रुती वाचुनी दावा पा जागी, ना सेवक पण तरी अंगी शेषाच्याही आथी, हा गो दयाचे निसोसे छिनत आठी प्रहार योगी जैसे, अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे, परी ते अघवेचे एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुख एकंदरे झाले, जे दिवनी जन्मले पांडव हे, जाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावे याची झाला अधिना, कामुक का जैसा अंगना अपैता की जे, पडविले पाखिरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले, कैसे दैवे येथे सुरवाडले ते जाणो न ये, आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचे डोळे, कैसे वाचेचे हनलळे पाळीत असे, हा कोपे की निवांतू साहे, हा रुसे तरी बुजावीत जाय, कमल पिसे लागले आहे पार्थाचे देवा, एरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकादी कदादुले, ते विषयोची वाणीता जाहले भाट ययाचे, हा योगी यांचे समाधी धन की होऊन ठेले पार्था आधीन, या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया. संजय म्हणतो, हे कौरव कुळातील सार्वभौम महाराजा धृतराष्ट्रा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यात अधिक भाग्यवान कोणी आहे का, किंवा तात्विक गोष्ट सांगण्यात श्रुती वाचून जगात दुसरे कोणी आहे का सांगा बरे, अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. अहो ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने
योगी जसे 18 ही प्रहर शिणत असतात तसे भगवत प्राप्ती करता कष्ट सहन करणारे दुसरे कोण आहेत? व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे? पण ते सर्व एका बाजूला राहिले. प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्ण सुख त्यांच्याच ठिकाणी एकवट झाले. त्या पाचही पांडवांमध्ये जशी कामुक पुरुषाला स्त्री ही आपल्या अधीन करून ठेवते त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले आहेत. शिकविलेला पक्षीही असे बोलत नाही, कर्मणुकी करता पाळलेला पशुही इतका हुकमात राहत नाही. हे अर्जुनाला दैव किती म्हणून अनुकूल झाले आहे कळत नाही. आज साऱ्या परब्रह्माचा उपभोग घेण्या इतका भाग्यशाली एक ह्याचेच डोळे, त्याच्या शब्दाचे लळे हा भगवान कसे पूर्ण करतो म्हणून सांगू. तो रागावला तर आपण शांत राहतो, तो रुसला तर आपण समजूत करतो. देवाला अर्जुनाचे इतके वेळ लागले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खरे म्हटले तर विषय जिंकून जन्मास आलेले जे शुकासारखे समर्थ ते भगवंताच्या वैषयिक लीलांचे वर्णन करणारे स्तुतीपाठक झाले. हा परमात्मा योग्यांची समाधी भोगण्याचे ऐश्वर असून आज तो अर्जुनाच्या अगदी स्वाधीन झाला आहे हे पाहून राजा धृतराष्ट्रा माझ्या मनाला फार आश्चर्य वाटते. देवीची संजय म्हणे काय असा, विस्मयो येते कौरवेशा, श्रीकृष्णे स्वीकारी जे तया ऐसा, भाग्योदय होय मनोनी तो देवांचा राहो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देव, जया विश्वरूपाचा ठाओ, देखसी तू ऐसी श्रीमुखोली अक्षरे, निगती ना जव एकसरे, तव अविद्येचे अंधारे, जावोची लागे ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्कळिका, उजळलिया श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रकटला, तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला, यया परी दाविता जाहला, ऐश्वर्या फुले हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ, विश्व हे मृगजळ, जया रश्मी स्तव दिसे, जे अनादि भूमिके निटे, चराचर हे चित्र उमटे, आपण पे श्री वैकुंठे, दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती, जय एक वेळ खादिली होती माती, तई कोपोनी हाती यशोदा धरिली, मग भेने भेने जैसे मुखी, झाडा द्यावयाचे निमिसे, 14 ही भुवने सावकाशी, दावली दाविली तिये नातरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची ये मती ठेले, ते लागला बोलो. इतके सांगून संजय पुन्हा म्हणाला, हे कौरवाधिपते पण यात विस्मय तरी कसला, श्रीकृष्णाने त्यांच्या आधी होण्या इतके त्याचे भाग्य होतेच. म्हणून अर्जुना ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील ती दृष्टी मी तुला देतो, असा तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. अशी अक्षरे भगवंताच्या मुखातून निघतात ना निघतात तोच अज्ञान अंधकार एकदम जावयास लागला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताच्या मुखातून तुला दिव्य दृष्टी देतो अशी जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसून ब्रह्माच्या ऐश्वर दाखवणाऱ्या ज्ञानरूपी मशालीच श्रीकृष्णांनी अर्जुनाकरिता लावल्या. मग अर्जुनाला दिव्य दृष्टी आली व त्यामुळे त्याच्या ज्ञान दृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वर योग दाखविता झाला. भगवंताचे सर्व अवतार जे ह्या विश्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व मृगजळाप्रमाणे भासते, त्याच्या अनादिसिद्ध योग्य भूमिकेवर विश्वरूपावर स्थावर जंगम रूप चित्रे उमटतात. ते आपले मूळ रूप श्रीकृष्णांनी अर्जुनास दाखविले. पूर्वी बाळपणी या श्रीकृष्णांनी जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा त्याला मारण्याकरता माता यशोदेने रागावून हात धरल्यावर भीत भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडात देण्याच्या निमित्ताने यशोदेला विस्तारासह 14 भुवने मुखात दाखविली. किंवा मधुवनात ध्रुव तपश्चर्या करीत असता त्याच्या पुढे भगवान प्रकट झाले तेव्हा ध्रुवाच्या मनात भगवंतांची स्तुती करावी असे आले पण ती कशी करावी हे त्यास काही कळेना. म्हणून ध्रुवाला भगवंतांनी असे केले की आपला शंख त्याच्या गालास लावला त्यामुळे वेदांची बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलावयास लागला. तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला, धनंजया आता कवने कडे ही माया, ऐसी भाषणे नेची तो एकसरे ऐश्वर तेजे पाहले, तया चमत्काराचे कारणव जाहले, चित्त समाजी बुडोनी ठेले, विस्मयाचिया जैसा आ ब्रह्म पर्णोदकी, पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थु लोळे, मने केवडे गगन येत होते, ते कवने नेले पाके उते, ती चराचरे महाभूते काय जाहली, दिशांचे ठावई हरपले, अधोर धव काय नेनो जागले, चेईलिया स्वप्न तैसे गेले,
लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मानसी मनपन न स्फुरे बुद्धी आपण पे न सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले ते ताटस्था ताटस्थ पडिले टकासी टक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मृती पाहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनावर अनुग्रह केला त्यामुळे माया ही कोठे आहे ही भाषा देखील तो जाणे नासा झाला एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागले आणि त्या आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले ज्याप्रमाणे ब्रह्मलोकांपर्यंत भरलेल्या पूर्णोदकामध्ये मार्कंडेय ऋषी एकटाच पोहत होता त्याप्रमाणे विश्वरूप कौतुकामध्ये अर्जुन ही लोळू लागला अर्जुन म्हणतो येथे केवढे हो आकाश होते ते कोणी व कोठे नेले अहो ते चराचर आणि ती पंच महाभूते काय झाली पूर्वाधिक दिशांचा बेपत्ताच झाला खाली वर हे भेद कोठे गेले कोण जाणे जागे झाल्यावर जसे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे सृष्टीचा आकार नाहीसा झाला किंवा सूर्य तेजाच्या प्रतापाने चंद्रासह वर्तमान नक्षत्र समूह ज्याप्रमाणे लुप्त होतो त्याप्रमाणे विश्वरूपाने प्रपंच रचना सारी गिळून टाकली तेव्हा मनाच्या मनोधर्माची स्फूर्ती गेली बुद्धीची शुद्धी नाहीशी झाली आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्यचकित होऊन मुरडून त्या हृदयातच भरून राहिल्या त्यामुळे स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली टकाला टक लागून राहिले जणू काय सर्व विचारांना मोहनास्त्रच घातले याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला तो पुढे असलेले चतुर्भुज रूपच चहूकडे नाना प्रकारची स्वरूपे बनून राहिले त्याची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले जैसे वर्षाकाळींचे मेघवडे का महाप्रळयींचे तेजवाडे तैसे आपणा विन कौरीकडे नेदीची उरो प्रथम स्वरूप समाधान पाओनी ठेला अर्जुन सवेची उघडले लोचन तव विश्वरूप देखे तिहींची दोही डोळा पहावे विश्वरूपा पहावे विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला तो पुढे असलेले चतुर्भुज रूपच चहूकडे नाना प्रकारची स्वरूपे बनून राहिले वर्षा काळातील मेघ किंवा महाप्रलयातील तेज जसे चहूकडे गच्च भरून जाते त्याप्रमाणे त्या विश्वरूपाने आपल्याशिवाय दुसरे काहीच उरू दिले नाही दिव्य दृष्टीमुळे प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाचे समाधान झालेच होते डोळे मिटून समाधानात होता लगेच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले अशा रीतीने ह्याच दोन्ही डोळ्यांनी साऱ्या विश्वरूपाला पाहावे असे जे अर्जुनाच्या मनात होते तो त्याचा मनोरथ श्रीकृष्णांनी ह्याप्रमाणे परिपूर्ण केला धन्यवाद श्रीकृष्ण अर्पण मस्तू